नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय. सुमारे 300 पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. मात्र आता काही पेट्रोल पंपांवर ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहेत त्या ठिकाणी मात्र नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. दरम्यान मुंबईमधील अनेक पेट्रोल पंपावर लोक गर्दी करतायत. याबाबत मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ट्विट करून एक आवाहन सुद्धा केलंय. पेट्रोल पंपांवर गर्दी करू नका आणि घाबरून इंधन खरेदी करू नका अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबईमध्ये पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून मुंबईमध्ये पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सना आम्ही पुरेशी सुरक्षा पुरवत आहोत असंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय. मुंबईमध्ये पेट्रोल डिझेल सीएनजी याची कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर सदर इंधनांचा पुरेसा साठा मुंबईमध्ये उपलब्ध आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवरती पसरत असलेल्या अफवांवरती विश्वास ठेवून पेट्रोल व डिझेल भरण्याकरता गर्दी करणे टाळावे ही आपणास विनंती आहे. त्याचबरोबर सदर इंधनांचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सना पोलिसांतर्फे योग्य ती सुरक्षा प्रदान केली जात आहे. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. थेट आपण प्रणालीकडे जाऊयात. गुड मॉर्निंग प्रणाली. प्रणाली, मुंबई पोलिसांनी आता ट्विट करून सगळ्या नागरिकांना आवाहन केलं आहे, एकतर पेट्रोल पंपावर गर्दी करू नका, मुंबईमध्ये पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. आजची मुंबईतली स्थिती काय आहे? मनाली, मी सध्या मुंबईच्या प्रभादेवी परिसरातल्या सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच्या पेट्रोल पंपावर आहे. जिथलं चित्र मी तुला दाखवू इच्छिते की या ठिकाणी जे 2 दिवसाचा जो स्ट्राईक झालेला होता आणि त्यामध्ये काल विशेषतः स्कूल बस असोसिएशननं सुद्धा सहभाग घ्यायचा निर्णय घेतलेला होता. त्यानंतर लहान मुलांना शाळेत पोहोचवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न पालकांसमोर होता, त्यामुळे मुंबईतल्या बहुतेक पालकांनी ताबडतोब आपल्या 2-व्हीलर्स मध्ये पेट्रोल भरून घेण्यावर भर दिला आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की मुंबईच्या गॅस पेट्रोल पंपावर जवळपास 2-व्हीलरचीच गर्दी जास्त दिसते आहे. साधारण 4-व्हीलर जरी थोड्या प्रमाणामध्ये दिसत असल्या तरी 2-व्हीलरची गर्दी मात्र भरमसाट झालेली बघायला मिळते आहे. पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागलेला आहे कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या अफवा नाही म्हणता येणार परंतु दुष्परिणाम, या स्ट्राईकचे दुष्परिणाम काय होतील याच्या संदर्भातल्या ज्या बातम्या पसरलेल्या होत्या त्या अनुषंगानं खूप मोठी गर्दी आपल्याला सगळ्याकडे बघायला मिळती आहे. त्याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर सुद्धा होईल. सगळ्यांना आपापल्या ऑफिसेसला जायचं आहे त्यामुळे जवळपास जे लोक टॅक्सी वापरत होते किंवा जवळपास ओला उबर करत होते अशा सुद्धा नागरिकांनी आपापल्या 2-व्हीलर फुल करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल पंपावर आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळते. इतकं की या गर्दीचं नियमन करण्यासाठी मुंबई पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आलंय. खरं तर मुंबईमध्ये कधीही इंधनाचा तुटवडा कुठे झालेला बघायला मिळालेला नव्हता. पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी स्ट्राईक होता त्या दिवशी सुद्धा त्याचा परिणाम नाही अशीच माहिती आपल्याला पेट्रोल पंप चालकांकडनं मिळत होती आणि तसंच चित्र सुद्धा दिसत होतं. परंतु या सगळ्या बातम्या वाढल्यामुळे नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला लागले, मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल खरेदी करायला लागले आणि त्यामुळे असलेला स्टॉक हा संपायला लागला आणि म्हणून मग नंतर कुठेतरी असं चित्र निर्माण व्हायला लागलं की पेट्रोल पंप हे लवकर बंद होत आहेत. खरं तर त्यांच्याकडचा जो रेग्युलर पुरवठा आहे, रेग्युलर साठा जो आहे तो नियमित सुरू होता, त्यांच्याकडे स्टॉक सुद्धा होता. असं असताना सुद्धा कुठेतरी जास्त ग्राहक अचानक मागणी वाढल्यामुळं थोडासा कमी परिणाम जो आहे तो दिसून येत होता आणि म्हणूनच मुंबई पोलिसांना प्रणाली हे ट्विट करावं लागलेलं आहे की मुंबईत जो पेट्रोल किंवा इंधन साठा जो आहे तो मुबलक असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी